नमस्कार यूट्यूबकडून लव लेटर आलं आहे वाचून दाखवतो आहे डू यू रिमेंबर युअर फर्स्ट सबस्क्रायबर युअर हंड्रेड और युअर थाउजंड सबस्क्रायबर चान्सेस आर यू डू अँड वी नो दॅट यू विल डेफिनेटली रिमेंबर युअर वन लॅक सबस्क्रायबर युअर फॅन्स मे हॅव फाउंड यू वाईल सर्चिंग यूट्यूब लर्न अबाउट यू थ्रू अ फ्रेंड और मे बी यू शो अप ॲज अ रिकमेंडेड व्हिडिओ नो मॅटर हाऊ दे कम टू युअर चॅनल

नील मोहन हे सीईओ आहेत मला अजून एक आनंद असा झाला की एका भारतीयांकडून म्हणजे सीईओ भारतीय आहेत आणि ते त्यांच्याकडून हे अवॉर्ड आलेला आहे सो आनंद अजूनही द्विगुणित झाला अर्थात ज्याची तुम्ही वाट बघताय तेही दाखवतो आहे आणि तुमच्या प्रश्नांची काही उत्तरंसुद्धा आहेत जी काही व्यावसायिक का माझ्या प्रोफेशनबद्दल आहेत काही माझ्या पर्सनल गोष्टीबद्दल तुम्ही विचारलेले प्रश्न आहेत तर सगळ्यांची उत्तरं द्यायची आहेत बट येस हॅरिटेज सो यु वॉन सी ओके सो दिस इज आवर सिल्वर प्ले बटन सो प्रेझेंटेड टू शेडगे क्लासेस फॉर पासिंग वन लॅक सबस्क्रायबर यूट्यूब सो साधारणतः एक चार पाच दिवसापूर्वी हे आपल्याकडे आलं होतं आणि व्हिडिओ बनवायला वेळ मिळाला नव्हता पण आज व्हिडिओ बनवतो आहे आणि ह्या क्षणाला जिथे आपण वन लॅक सबस्क्रायबर अचीव केलेत खरं तर अचीवमेंट तुम्ही ज्यावेळी सबस्क्राईब करताय ही माझ्यासाठी हीच अचीवमेंट आहे बट अर्थात यूट्यूबवर आत्ता हा जो वन लॅक कारण प्रत्येकाला दिसतो तो हा फक्त अंतिम एक सक्सेस दिसतं नाही का प्रत्येकाला फक्त अचीवमेंट दिसते पण त्या अचिवमेंट पाठीमागची स्ट्रगल दिसत नाही किंवा त्या पाठीमागचं जे बॅकग्राऊंड असतं ते दिसत नाही आज थोडंसं मी फक्त रिव्हेल करतो आहे ही जर्नी जी आहे कारण तुमच्यातल्याच काही जणांनी विचारलं होतं की हा प्रवास कसा होता आणि कदाचित माझ्या या अनुभवातून तुम्हाला काहीतरी आयडियाज मिळतील मोटिवेशन्स मिळेल तुम्ही जर यूट्यूबवर येणार असाल तर तुम्हाला थोडंसं मोटिवेशन मिळू शकेल सो so, हा प्रवास सुरू झाला होता दहा सप्टेंबर दोन हजार एकवीस ज्या दिवशी मी यूट्यूबवर पहिल्यांदा व्हिडिओज टाकले अर्थात हे व्हिडिओज टाकण्याचं मला कोणत्याही आयडिया नव्हती किंवा माझी इच्छाही नव्हती मी माझ्या ऑफलाईन क्लासेसमध्ये समाधानी होतो मी शिकवत होतो मनापासून शिकवत होतो टीचिंग ही माझी पॅशन आहे माझी आवड आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये मी खुश होतो बट ॲज यू नो दॅट करोना पॅन्डेमिकमध्ये सगळ्यांचे जॉब गेले सगळेच जॉबलेस झाले आणि त्याच्यातलाच हो मी एक होतो म्हणजे मी काही त्याला अपवाद नव्हतो हो माझ्यासारखे बरेच असे होते ज्यांनी जॉब लेस झाले होते आणि इन्कम सोर्स थांबला होता यू डोंट बिलीव्ह पण त्या दीड वर्षामध्ये जेव्हा आमच्यासारखे कोचिंग क्लासेसवाले जिथे घरी बसले होते आणि त्यानंतर इन्कम सोर्स काय कारण एक तर आपल्याकडे स्किल काय तर टीचिंग हे स्किल आहे पण टीचिंग हेच थांबलं होतं आणि यू डोंट बिलीव्ह पण त्या दीड वर्षामध्ये मी एक महिना एम आय डी सीमध्ये कंपनीमध्ये स्वीपिंग बॉय झाडू मारण्यासाठीसुद्धा काम केलेलं आहे अर्थात मला त्याची लाज वाटत नाही किंवा मी त्याची सहानुभूती घेतो आहे असंही नाही आहे कारण मला जर काही आयुष्यात एक गोष्ट आवडत नसेल तर ती सहानुभूती आयुष्य तुमचं आहे आयुष्यात येणारी संकटं हीसुद्धा तुमचीच आहे सो त्यांना तुम्ही सामोरं गेलं पाहिजे म्हणजे त्याचा ब्लेम तुम्ही दुसऱ्यावर देऊ शकत नाही संकट सुख दुःख हे सगळे तुमच्या आयुष्यात येतच असतात त्यांना तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने समोर गेलं पाहिजे आणि त्यावेळी दुसऱ्यांकडनं सिंपत्ती घेणं सहानुभूती घेणं हे माझं वैयक्तिक मत आहे कारण ती सहानुभूतीच असते सो अर्थात वळूया सो दहा सप्टेंबर दोन हजार एकवीस पहिला व्हिडिओ त्या पहिल्या व्हिडिओमधूनच मी टार्गेट माझं ठेवलं होतं की प्रत्येक यूट्यूबवर येणारा प्रत्येकजण टार्गेट ठेवतो की एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईम मी माझं टार्गेट ठेवलं होतं की सहा महिन्यामध्ये मला हे अचीव करायचं आहे जर मला ते नाही करता आलं तर मी यूट्यूबला लीव करेन सोडून देईन अँड uh, हे जे सक्सेस होतं मी यूट्यूब टाकत होतो पहिला जो यूट्यूबवर व्हिडिओ मी टाकला त्याच्यावर व्ह्यूज आले होते पन्नास अर्थात ते पन्नास व्ह्यूज कसे होते तुम्हालाही माहिती असतील कारण जो प्रत्येक यूट्यूबवर येतो तो पहिला व्हिडिओज शेअर करतो व्हॉट्सॲपवर तुम्ही तुमच्या रिलेटिव्समध्ये मित्रांमध्ये सांगता बघण्यासाठी त्यांना आग्रह करता सो असे ते फिफ्टी व्ह्यूज होते पहिल्या दिवशी बट जसे जसे दिवस जात होते मी दर दिवशी व्हिडिओज टाकत होतो आणि प्रत्येक वेळी आकडा थोडा थोडा वाढत होता तर ती ती एक आशा होती बट एक गोष्ट खूप माझ्याबाबत चांगली झाली आणि ती म्हणजे बऱ्याच यूट्यूबरचे काय होतात सबस्क्रायबर वाढतात पण माझे इक्वली वॉच टाईम वाढत होता जे चार हजार तास हा वॉच टाईम तुम्हाला एका वर्षात कंप्लीट करायचा असतो सो मला दिसत होतं की सबस्क्रायबरपेक्षा वॉच टाईम वाढतो हो याचा अर्थ सबस्क्रायबर जे कोणी जोडले जात आहे ते मनापासून बघताय आणि ही मोठी अचीवमेंट असते कुठल्याही यूट्यूबरसाठी की सबस्क्रायबर येणं कोणीही सबस्क्रायबर करून जाईल पण बघणारे तुम्हाला तुमच्यावर प्रेम करणारे हवेत तर मला ते कळत होतं की माझं यूट्यूब चॅनल ग्रो होत आहे आणि बरोबर सहा महिन्यांनी म्हणजे तेवीस मार्च दोन हजार बावीस या दिवशी माझं चॅनल मॉनिटाईज झालं इक्वली म्हणजे सबस्क्रायबर पण हजार आणि वॉश टाईम हे ॲट अ टाइम कदाचित मी त्या एक्सेप्शनल यूट्यूब क्रिएटरपैकी एक असेन ज्यांचे हे दोन्ही ॲट अ टाईम झालेत म्हणजे काही दिवसांचा फरक असू शकेल बट ॲट अ टाइम झालेत बऱ्याच जणांचं सबस्क्रायबर लवकर होतात आणि दोन दोन वर्ष त्यांचं व्ह्यूज होत नाहीत किंवा वॉच टाईम पूर्ण होत नाहीत बट uh, आय वॉज लकी इन दॅट केस सो so, अफकोर्स त्याच्यानंतर मी थोडेसे नोट्स काढून ठेवले जेणेकरून मलासुद्धा त्याबद्दल बोलता येईल आव्हान तर काही होणार नाही आपल्या ह्या बोलण्यामध्ये त्याच्यानंतर अफकोर्स हा मॉनिटाईजचा प्रवास संपला इथे आणि मॉनिटाईज मॉनिटायझेशन झालं मॉनिटायझेशनचा अर्थ असा की आत्ता तुमच्या प्रत्येक व्ह्यूजला तुम्हाला पैसे मिळणार आहेत अर्थात बऱ्याच जणांना असं वाटतं की मॉनिटाईज झालं म्हणजे आपण खोऱ्याने पैसे कमावणार काय गेस करताय तुम्हाला माझा पहिला पगार माझा पहिल्या दिवसाची कमाई काय असेल तर ती होती झिरो पॉईंट टेन डॉलर झिरो पॉईंट टेन डॉलर रुपयांमध्ये कन्वर्ट केलं त्यावेळी तर ते होतात सात रुपये सो पहिल्या दिवसाची कमाई सात रुपये होती अर्थात कमाई पहिल्या दिवसाची पहिली कमाई नेहमीच आनंदाची असते बरोबर ते आकड्यामध्ये पोचता येत नाही तर ती सात रुपयेसुद्धा माझ्यासाठी ती सुरुवात होती आणि हळूहळू त्यानंतर या प्रवासामध्ये व्हिडिओज टाकत होतो आणि मग एक क्षण आला साधारणतः ऑगस्ट महिन्यापर्यंत तुमच्यासारखे सबस्क्रायबर मला कमेंट्स करून सांगायला लागले की कॉल uh, करून सांगायला लागले की सर ऑनलाईन क्लासेस घ्या यू विल गेट गुड रिस्पॉन्स इफ यू स्टार्ट ऑनलाईन क्लासेस अँड इवन आय वॉज ऑल्सो थिंकिंग हार्डली अबाउट डेस मलासुद्धा असं वाटत होतं की व्हॉट एवर आय आय एम टीचिंग ऑन यूट्यूब प्लॅटफॉर्म आय मस्ट टीच ऑनलाईन ऑल्सो सो ऑगस्ट दोन हजार बावीस पहिली बॅच जी मी रीडिंगची सुरू केली आणि इतका प्रचंड प्रतिसाद तुम्ही ऑनलाईन क्लासेसला तिथून जो आजपर्यंत मिळतो आहे मला म्हणजे आत्ता जवळपास दोन ते अडीच वर्ष ऑनलाईन क्लासेसला दोन वर्ष झालीत आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अडीच वर्ष व्हायला आले या प्रवासामध्ये रिडिंगच्या जवळपास तीसपेक्षा जास्त अधिक बॅचेस स्पीकिंग आणि रायटिंगच्या जवळपास सात ते आठ बॅचेस आपण कंडक्ट केल्यात आणि मला वाटतं हे माझ्यासाठी खूप मोठं यश आहे आणि ते यश तुमच्यामुळे मला शक्य झालेलं आहे अर्थात त्यानंतर मला तुम्हाला सांगायला आवडेल की तेवीस मार्च दोन हजार चोवीस रिसेंटली एक लाख सबस्क्रायबर आपण पूर्ण केले आणि एक लाख सबस्क्रायबर पूर्ण केल्यानंतर जे अर्थात तुमच्या पोचपावती म्हणा तुमच्या कामाचं फळ जे तुम्हाला मिळतं ॲवॉर्ड क्रिएटर अवॉर्ड ते मिळालं आणि जसं मी तुम्हाला दाखवलं जे प्रत्येकाचं कदाचित यूट्यूबवर काम करणारं प्रत्येकजण एक लाख सबस्क्रायबर कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो हे अवॉर्ड आहे आणि अवॉर्ड मला असं वाटतं ना याची किंमत जी आहे ती पैशामध्ये नाही आहे की कि, याची किंमत किती आहे हे मिळणं खूप महत्त्वाचं असतं कारण की तुमच्या कामाला दिलेली दाद आहे आणि दाद खूप महत्त्वाची असते प्रत्येक ठिकाणी सो so, uh, हे झालं थोडंसं व्यावसायिक यूट्यूबबद्दल अर्थात ज्यांना कोणाला यूट्यूबवर यायचं असेल बरेच जण यूट्यूबवर येण्याचा प्रयत्न करतात तर एक लक्षात घ्या एक टीचिंग फील्डमध्ये यूट्यूबवर येणं सक्सेसचं प्रमाण कमी आहे फ्लॉगिंग अँड ब्लॉगिंग तुम्ही जे करताय त्याच्यापेक्षा कारण तुमच्यामध्ये असं काहीतरी असायला पाहिजे देण्यासारखं समोरच्या सा स्टुडंट्सना की ज त्याने त्यांचा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होईल जर तुमच्याकडे असं काही स्किल असेल असं काही देण्यासारखं असेल तर जरूर यूट्यूबर ॲज अ टीचर तुम्ही येऊ शकता अर्थात जर तुम्ही याच्यावर अर्निंग म्हटली तर ती खूप एक यूट्यूबर टीचिंगला जर तुम्ही खूपच खूप पॉप्युलर असाल खूपच व्ह्यूज येत असतील तर इट्स ओके अदरवाईज तुम्हाला एक अराऊंड फाईव्ह सिक्स थाउजंड सेवन थाउजंड मंथली तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर मिळतील ॲज अ टीचर एक तुम्ही नॉर्मल तुमचे चॅनल असेल तर अर्थात हा झाला सगळा व्यावसायिक माझ्या यूट्यूब चॅनलविषयी काही जणांनी विचारलं होतं काही थोड्याशा वैयक्तिक गोष्टींबद्दल जसं की तुमचं कुटुंब तुम्ही कुठे राहता तुमच्या फॅमिलीबद्दल सांगा सो so, काही गोष्टी मी डेफिनेटली सांगेन पण जसं की प्रायवसी जे असते आणि मी जसं व्लॉगर नाही आहे यूट्यूब टीचर आहे की सगळं सांगायला पाहिजे किंवा सगळं दाखवायला पाहिजे मला वाटतं तुमची तुमचीसुद्धा ही अपेक्षा नसेल बट मी रो है है। रोहा ठिकाणी आहे रोहा हे रायगड जिल्ह्यामधलं एक तालुका आहे शहर आहे छोटंसं महानगर नगरपालिका आहे तिथे आपण आहे तुमच्यातल्या अनेकांना माहिती असेल रोहा रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड जंजिरा किल्ला तुम्हाला माहिती असेल तिथलं म मी तिथे माझं नेटिव प्लेस आहे आणि त्यानंतर जे कर्मभूमी आहे ते रोहा आहे इथे मी काम करतो आहे आणि इथूनच आपले क्लासेस कंडक्ट होतात आणि तुम्हाला मुलं किती असं आहे काही जणांनी विचारलं होतं तर बऱ्याच जणांना सर्वज्ञाची ओळख असेल तुम्ही मी यूट्यूबवर सर्वज्ञाचे व्हिडिओज पाहिले असतील तर सर्वज्ञ माझा मोठा मुलगा आणि अर्थात श्रीनाय जो माझ्यासाठी खूप लकी आहे जो आत्ता एक वर्ष होऊन गेलं आहे त्याला तर श्रीनायचं येणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं खरं तर आजचा हा जो अनबॉक्सिंग व्हिडिओ होता ना मला श्रीनायकडनं करून घ्यायचा होता बट एनिवाईज uh, नेक्स्ट uh, कुठल्या तरी व्हिडिओजमध्ये श्रीनयला नक्कीच तुमच्यासमोर आणेल पण आय होप की आजचा हा व्हिडिओज मी प्रामाणिकपणे केला आहे सगळ्यात महत्त्वाचं जसं मी म्हटलं ना मला uh, फक्त ही अचीवमेंट शेअर करायची होती तुमच्यासोबत कारण हे यश फक्त माझं एकट्याचं नाही आहे हे आपलं सगळ्यांचं आहे कारण तुम्ही आहात म्हणून मी आहे आणि अर्थातच मला जे काही येत आहे मी फक्त तुम्हाला तो देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुमचं हे सहकार्य आहे हे असंच राहील याच्यापुढेही आणि ऑफकोर्स शेअर तर तुम्ही करणारच माझे व्हिडिओ सबस्क्राईब करणारच आणि एक मराठी यूट्यूब चॅनल जे बऱ्याच वेळा मी म्हणतो की हिंदीवाले बरेच चॅनल्स असतात ज्यांना खूप चांगला सपोर्ट पण मिळतो पण यूट्यूबवर मराठी चॅनल जर कोणी इंग्रजी शिकवत आहे असे खूप कमी आहे प्रयत्न सगळेच करतात पण खूप कमी जणांना सक्सेस मिळतं मला वाटतं मी एक त्याच्यातला आहे तुमच्या सहकार्यामुळे सो आय होप हा सपोर्ट आयुष्यात पुढेही राहील धन्यवाद